अॅग्रोवन शेत मार्केट, शेतीतलं मार्केट इंटेलिजन्स सांगणारं देशातलं एकमेव पॉडकास्ट. आपला शेतमाल कधी आणि कोणत्या किमतीला विकावा याची इन्साइट देणारी माहिती, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर होणारा परिणाम, शेतमालाच्या दरातील चढ उतार, मार्केट ट्रेंड यांचा उलगडा. मार्केट बद्दल अपडेटेड राहायचे असेल तर हा पॉडकास्ट चुकवू नका. नमस्कार, मी क्षितिज. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. आज आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निकालांचा आढावा घेणार आहोतच. शिवाय लव जिहादच्या कायद्याबद्दल राज्य सरकार काय म्हणतंय तेही ऐकायचं आहे. चीनमध्ये पसरणारा कोरोना आणि डॉक्टरांचं हस्ताक्षरही ओळखणारं गुगलचं नवं फीचर, हे सगळं ऐकणार आहोत सकाळच्या पॉडकास्टमध्ये. लव जिहाद बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार का? गेल्या काही दिवसांपासून लव जिहाद बाबत कायदा करण्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. विशेषतः श्रद्धा वालकर प्रकरणानंतर हा मुद्दा उचलून धरला जात आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहाद विषयक कायदा करण्यास सरकार नक्कीच विचार करेल असं मोठं विधान केलंय. अतुल भातखळकर यांनी दोन प्रश्न विचारले होते. श्रद्धा वालकर प्रकरणासारख्या अनेक घटना महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात समोर आल्या आहेत, त्यामुळे लव जिहादला विरोध करणारा एखादा कायदा करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे का, हा एक प्रश्न. तर दुसरा प्रश्न, श्रद्धा वालकरने 2020 तक्रार अर्ज केल्यानंतरही पोलिसांनी त्यावर कारवाई न करण्यामागे तत्कालीन सरकारच्या शीर्षस्थ नेत्यांचा राजकीय दबाव होता का? पहिल्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या प्रश्नातील शक्यता मात्र फेटाळली. ते म्हणाले, आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात कोणत्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही, मात्र तिने तक्रार परत का घेतली याची चौकशी आपण करत आहोत. त्याचसोबत तिने तक्रार करणं आणि ती परत येणं यात एका महिन्याचा कालावधी गेला. 23 तारखेला तिने तक्रार केली आणि पुढच्या महिन्याच्या 19 तारखेला तक्रार परत घेतली. या दरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली? तेव्हा जर तपास केला असता तर हा प्रकार टळला असता. त्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आपण याची माहिती घेत आहोत की कित्येक दिवस त्यांनी कारवाई का केली नाही, असं फडणवीस म्हणालेत. हिवाळी अधिवेशनात ती येते आणि जाते. हिवाळी अधिवेशन, विविध मुद्दे, त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची खडाजंगी यांनी गाजली आहेच. शिवाय यावेळी ती येते आणि जाते अशी परिस्थिती भवनात निर्माण झाली होती. ती म्हणजे वीज. होय, नेमके ऊर्जा मंत्री बोलत असताना वीज गेली आणि त्यामुळे माईचा वीज पुरवठा कमी झाला. विजेच्या समस्येमुळे तब्बल 50 मिनिटं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. आमदार रोहित पवार यांनी लगेचच या संदर्भातील ट्विट केलं आहे. वीज गेल्यावर कशी अडचण होते हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जा मंत्रींनी बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक हे बंद पडून कामकाजही बंद पडलं. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योजकांना तर मिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं. यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का? ह्याबरोबर आज आदित्य ठाकरे आणि शंभुराज देसाई यांचीही बाचाबाची झाली. एकूण अधिवेशनाचा दुसरा दिवस गदारोळामुळे गाजला. आज काय होणार, कोणते मुद्दे येणार याची उत्सुकता आहेच. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर. जग आता कोरोनाच्या कहरातून बाहेर पडलं आहे. न्यू नॉर्मल सुद्धा आता जुनं झालंय, पण चीन मात्र अजूनही कोरोनाच्या कचाट्यात अडकलं आहे. तिथला कोरोना प्रसार काही कमी होतच नाही. चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. कोरोना टाळेबंदीचा जाचक नियमांविरुद्ध नागरिकांनी आवाज उठवल्यावर चीनी सरकारने ही बंदी काही काळाकरिता शिथिल केली होती.
झिरो कोविड पॉलिसी संपल्यानंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुग्णालयातील सर्व खाटा तुडुंब भरल्या आहेत. औषधे नाहीत, ती कुठेही असली तरी लांबच लांब रांगा लावाव्या लागतायत. चीनमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. इतके मृत्यू झाले आहेत की मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागाच उरलेली नाही. मृतदेह खोलीपासून रुग्णालयाबाहेर ठेवण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तज्ज्ञांचा दावा आहे की येत्या 2 ते 3 महिन्यात चीनमधील 80% लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र भारताला याचा धोका आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो. NTAGI चे प्रमुख डॉक्टर NK अरोरा यांनी याबाबत सांगितले की चीनच्या कोविड परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, परंतु आपल्याकडे पुरेसे लसीकरण झाल्याने घाबरण्याची गरज नाही. आता घेऊयात आढावा वेगवान बातम्यांचा. गुगल वाचेल आता डॉक्टरांचा हस्ताक्षर, डॉक्टरांचा औषध वाचणं. कंपाऊंडर नाही, मेडिकल वाल्यांशिवाय कुणालाही कळत नाही असं गमतीनं म्हटलं जातं. पण आता तंत्रज्ञानाने यावरही उपाय शोधला आहे. गुगलच्या मदतीने डॉक्टरांनी काय लिहून दिलंय हे ओळखणं सोपं होणार आहे. हे फीचर भविष्यात काम सोपं करेल की गोंधळ वाढवेल ते देवच जाणतो. मनी लॉन्डरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि आपचं कनेक्शन. व्यावसायिक सुकेश चंद्रशेखर सध्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात अडकलाय. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुद्धा या प्रकरणात सामील असल्याचे पुरावे याआधी सादर झाले आहेत. पण आता सुकेश चंद्रशेखरने आम आदमी पार्टीचा देखील समावेश असल्याचा दावा केलाय. त्याने आम आदमी पार्टीला 60 कोटी रुपये दिल्याचं सांगितलंय. या गंभीर आरोपांची चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. फिफाचा फिवर बरकरार. फिफाचे विश्वविजेते मिळाले आहेत. अर्जेंटिना आणि मेसीने ही स्पर्धा दणक्यात गाजवली, पण स्पर्धाची चर्चा संपलेली नाही. यंदाचा वर्ल्ड कप निर्वासितांचा वर्ल्ड कप ठरला होता, कारण एका देशात जन्म आणि दुसऱ्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे जवळपास 136 फुटबॉलपटू यंदा खेळत होते. दुसरीकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचं महत्त्व समजून सांगताना फुटबॉल विश्वचषकामधील मेसीच्या खेळाचं उदाहरण दिलं आहे. कोल्हापूरमधील क्रीडा रसिकांनी केलेल्या जल्लोषाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. एकूण काय, कतारपासून कोल्हापूरपर्यंतचा फिफाचा फीवर अजून बरकरार आहे. आता बातमी चर्चेतील. अर्थातच काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची सरपंच पदाची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. भाजप शिंदे गट याही निवडणुकीत बाजी मारताना दिसला आहे. विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याचे विधान सत्ताधाऱ्यांनी केले आहे. राज्यातील 7751 ग्रामपंचायतीचा निकाल काल जाहीर झाला होता. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमानुसार पार पडलेल्या निवडणुकींच्या निकाल जाहीर झाले. यापैकी विदर्भात 2276 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निकालातले ठळक मुद्दे ऐकूयात. कोल्हापुरात सतेज पाटील यांना धक्का. आपला मतदारसंघ म्हणून हक्काचा मानला असलेल्या कोल्हापूरमध्ये सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे. कोकणात नितेश राणे यांनी भाजपचा गड राखलाय, तर सिंधुदुर्गात आता 100% भाजप दिसेल असा दावा केलाय. पडळकर वाडी ग्रामपंचायतीत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर यांनी बाजी मारली आहे. पडळकर गटाने या निवडणुकीत बाकीच्यांचा धुव्वा उडवलाय. तर नाशिकमध्ये जायखेडा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहार शिजवणाऱ्या शोभा गायकवाड यांनी जायखेडच्या सरपंचपदी बाजी मारली आहे. अहमदनगरमध्ये पाचपुते पुतण्या आणि काकांमध्ये स्पर्धा दिसून आली. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार बमनराव पाचपुतेंना पराभव स्वीकारावा लागला. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात 2 सख्ख्या मावस भावांच्या अर्धांगिनी रिंगणात होत्या. गंमत म्हणजे दोघींना समान मतं मिळाली. मग ईश्वर चिठ्ठी काढून निकाल लागला. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पूजा सचिन राठोड विजयी झाल्या आणि शिंदे गटाच्या रेश्मा राहुल राठोड यांना पराभव पत्करावा लागला.
चिपळूण आणि गुहागरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्या गटाचा वर्चस्व राहिला, तर दापक तालुका निलंगा इथे ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे लाला पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी चक्क JCBतून मिरवणूक काढली. एकूण ग्रामपंचायत निवडणुकींची धामधूम जोरात आहे, पण या निवडणुका एवढ्या महत्त्वाच्या का आहेत सांगतायत आमचे प्रतिनिधी उमेश घुंगडे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र राज्यानं स्वीकारलेल्या त्रिस्तरीय व्यवस्थेत ग्रामपंचायत या संस्थेला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही ती त्रिस्तरीय रचना. या सर्वात खालची ग्रामपातळीवरची संस्था म्हणजे ग्रामपंचायत. गावगाड्याचं काम नीट चालण्यासाठी पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरवणं हे या ग्रामपंचायतींचं प्रमुख काम मानलं जातं. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय स्थितीमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पायउतार होऊन एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं नवं सरकार स्थापन केलंय. येत्या काही काळात जिल्हा परिषदा, महापालिका या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवरती ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. आपली ताकद किती हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष या निमित्तानं करतो आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई सकाळ .com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.